तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक रोड परिसरातील अटल ज्ञान संकुलातील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याच्या यशस्वी परंपरेत सातत्य राखण्यात विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा यश आलंय। नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अटल ज्ञान संकुलातील आणखी 9 विद्यार्थ्यांना MPSC सारख्या कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये यश मिळालं असून या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झालाय। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अटल ज्ञान संकुलात या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून या निमित्तानं अटल ज्ञान संकुलातील CCTV यंत्रणेचा देखील आमदार महोदयांनी शुभारंभ केलाय। अटल ज्ञान संकुलाचे सर्वे सर्वा तथा माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंचावर गजानन तितरे, संतोष क्षीरसागर, सवासावरी मुरुसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। सत्कार संपन्न झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रवींद्र दिघे, आसिफ खान, अंबादास अरले, वृषाली गांगुर्डे, गौरी वाघ, ज्योती आव्हाड, सागर गबाने, रुपेश काकड आणि पूजा भुसे यांचा समावेश आहे। नाशिक रोड परिसरातील अटल ज्ञान संकुलातील विद्यार्थ्यांच्या या विविध स्पर्धांमध्ये यश संपन्न करण्याच्या परंपरेला सातत्य राखण्यामध्ये त्यांना यश आलं असून या निमित्तानं सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। नाशिक रोड येथील अटल ज्ञान संकुलमध्ये आमचे मार्गदर्शक नाशिक रोडचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ नगरसेवक संभाजीराव मोरुसकर साहेब यांच्या माध्यमातून आज जे अभ्यासिका चालवली जाते त्या अभ्यासिकेतले तब्बल 9 मुलं आज MPSC परीक्षेत पास झाले। अटल संकुलाचा जर इतिहास बघितला तर दरवर्षी कमीत कमी 20 ते 40 जणं MPSC पास होतात आणि एवढा जास्त रेशो इतर कुठल्याही अभ्यासिकेत नाही। आणि ह्यावर्षी मी जवळपास चौथ्यांदा या कार्यक्रमाला येतो आहे। MPSC परीक्षा कुठली असो परंतु त्या परीक्षेत ह्या अटल ज्ञान संकुलाचे कोणी ना कोणी विद्यार्थी नक्कीच असतात आणि त्यासाठी मुरुसकर साहेब आणि त्यांची सर्व टीम जे काही विद्यार्थ्यांवर संस्कार घडवते, जे काही विद्यार्थ्यांकडून अभ्यास करता, तर विद्यार्थ्यांचं पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पालकाचा आहे। आणि त्याच्यामुळे अटल ज्ञान संकुलच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि मुरुसकर साहेबांचे आभार मानतो की अतिशय चांगली पुढची पिढी घडवण्यासाठी आपण जे योगदान देत आहात त्याचं समाज नक्कीच जाणीव ठेवेल आणि येत्या काळात आपल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होतील। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि मोरुसकर साहेबांनी सर्व टीमचे अभिनंदन आणि अभ्यासिकेतले परत 9 विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये पुन्हा चमकले आहेत आणि त्यांचं कौतुक करावं म्हणून हा छोटासा आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचबरोबरीनं मध्यंतरीच्या या काळामध्ये MEC कडनं लाईटचा काहीतरी गडबड झालेली होती आणि या भागामधल्या अनेक जणांची TV जळाले होते, काहींचे फ्रीज जळाले होते आणि आपल्या अभ्यासिकेमधले मुलींच्या तिथले सगळे CCTV त्यावेळेला जळाले। CCTV, DVR, हार्ड डिस्क सगळे एकाच वेळेला त्यावेळेला जळाले आणि प्लस आपल्याकडच्या मोठ्या प्रमाणावर लाईट्स पण जवळजवळ 150 लाईट्स त्या दिवशी जळाले होत्या। तर ते लाईट्स आता मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करून आपण रिप्लेस करून घेतले परंतु CCTV काही करणं शक्य नव्हतं आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये मी राहुलभाऊला म्हटलं होतं आणि आज त्या ठिकाणी मुलींच्या जी काही दोन्ही हॉल आहेत त्या ठिकाणी CCTV लावले आणि त्याचं आत्ताच वर येताना माननीय आमदार राहुलभाऊ घेतले आणि उद्घाटन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी CCTV। जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक। जबाबदारी न्याय हक्काची।